नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मित्रांनो सिपाई लिपी हमाल ही सर्व पदांच्या लेखी परीक्षे ज्या आहेत संपलेले आहेत आता बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर आमचा पेपर चांगला गेलेला आहे आमचा पेपर थोडासा अवघड गेलेलं आहे परंतु बरेच विद्यार्थी असंही विचारतात की सोपा पेपर गेला आहे मग आम्हाला आता पुढची प्रोसेस काय आहे ती सांगा किती मार्क्स लागतील पुढच्या टेस्टसाठी म्हणजे टायपिंग टेस्ट असेल स्वच्छता चाचणी असेल किंवा चापल्य चाचणी असेल मग ही प्रोसेस कशी होणार आहे तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व ए टू झेड माहिती सांगणार आहे सर्व एचे टप्पे समजून सांगणार आहे आता नेमकी पुढची प्रोसेस काय होईल त्यासाठी किती मार्क्स असल्यात किती विद्यार्थी बोलवले जातात पासिंग क्रायटेरिया काय आहे आणि मित्रांनो लेखी परीक्षा झाली मग त्याच्यानंतर काय प्रोसेस असणार आहे तर पहा आता तुमची लेखी परीक्षेचा टप्पा जो आहे तो कंप्लीट झालेला आहे मित्रांनो टी सी एसकडनं आता टी सी एसकडून अजून काय प्रोसेस राहिले तर तुमची पहिली अॅन्सर की मित्रांनो प्रसिद्ध होईल आता पहिली अॅन्सर की जी आहे मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होईल कारण की याच्यामध्ये प्रश्नसंख्या कमी आहे मित्रांनो आहे तीसच प्रश्न चाळीस प्रश्न अशा पद्धतीची परीक्षा झालेली आहे आणि ऑनलाईन परीक्षा आहे त्याच्यामुळे लवकर पहिली अँसर की तुमची प्रसिद्ध होईल येणाऱ्या एक आठ ते दहा दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली आन्सर की भेटेल पहिली आन्सर की आली की त्याच्यावरती तुमच्याकडून ऑब्जेक्शन मित्रांनो मागवले जातील ऑब्जेक्शन आन्सर कीवरती झाले की लगेच तुमची एक फायनल आन्सर की मित्रांनो प्रसिद्ध होईल फायनल ॲन्सर की नंतर मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन केलं जाईल नॉर्मलायझेशन नंतर मग तुमचे मित्रांनो आफ्टर नॉर्मलायझेशन बिफोर नॉर्मलायझेशन अशा पद्धतीच्या काय होतील याद्या लागतील आणि त्याच्यानंतर मग मित्रांनो पुढची प्रोसेस असणार ती म्हणजे एका सात एवढे उमेदवार जे आहेत पुढच्या प्रक्रियेसाठी बोलवणे मग पुढच्या टप्प्यामध्ये मित्रांनो आता परीक्षेचा टप्पा झालेला आहे पुढचा टप्पा जो असणार आहे त्यासाठी मग तुम्हाला किती मार्क्स घ्यावे लागतील म्हणजेच कट ऑफ नेमका किती लागेल आपल्याला याला कट ऑफ मित्रांनो म्हणता येणार नाही परंतु असं म्हणू शकतो आपण की पुढच्या टप्प्यासाठी आपल्याला नेमकी किती मार्क्सवरती या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवलं जाऊ शकतं तर याच्यामध्ये मित्रांनो जी जिल्हा न्यायालयांनी किंवा हायकोर्ट ऑफ बॉम्बेनी जी माहिती दिली जाहिरातीमध्ये प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष काय आहे म्हणजे कमीत कमी किती मार्क्स तुम्हाला घ्यायचे होते मित्रांनो तर बघा सामान्य प्रयोगासाठी मित्रांनो कमीत कमी पस्तीस टक्के गुण तुम्हाला घ्यायचे होते आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्गातील उमेदवारांना त्यामध्ये पाच टक्के सूटमध्ये कमीत कमी या ठिकाणी तीस टक्के गुण घ्यायचे होते परंतु आता तुमचा जो पुढचा टप्पा आहे मित्रांनो ज्यामध्ये लेखी परीक्षा तुमची झाली आता त्याच्यामध्ये मित्रांनो नंतर तुमचं टायपिंग लिपिक पदासाठी आणि हमाल हमालपदासाठी मित्रांनो ह्या पासिंग क्रायटेरिया फक्त हा आहे मित्रांनो ठीक आहे परंतु तुमचं पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जे बोलवलं जाणार आहे मित्रांनो त्यासाठी एका सात उमेदवार बोलवले जाणार आहेत म्हणजे एका जागेसाठी मित्रांनो सात उमेदवार बोलवले जातील मग त्याच्यासाठी किती मार्क्स कमीत कमी लागतील ही अंदाजित माहिती आपण पाहणार आहोत म्हणजे अंदाजित माहिती असणारे मित्रांनो तेवढीच मार्क्सवरती बोललं जाईल असं काहीही होणार नाही तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर बघा मित्रांनो आता लिपिक टंकलेखक ह्या पदाबद्दल आपण सर्वात अगोदर माहिती पाहूयात तर तुमचं मित्रांनो टायपिंगचा सराव तुम्ही जो आहे तो चालू ठेवा सिपाई हमाल पदासाठी देखील मित्रांनो पुढची स्टेज जी आहे स्किल टेस्ट जी आहे त्याला किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं आता याच्यामध्ये मित्रांनो हा कट ऑफ नाही आहे कट ऑफ तुमचा मित्रांनो जो फायनल असतो निवड तुमची होते लेखी परीक्षेचे मार्क्स तुमचे स्किल टेस्टचे मार्क्स आणि मुलाखतीचे मार्क्स मिळून मग तुमचा कट ऑफ लागेल मित्रांनो निवड फायनल कितीवरती होईल ते नंतर ठरणार आहे तर ही एक स्किल टेस्टसाठी किती मार्क्स लागतील ते आपण पाहणार आहोत आता इथं मित्रांनो ही अंदाजित माहिती सर्वात अगोदर लक्षात घ्या अंदाजित तुम्हाला मार्क्स सांगतोय मी त्यानुसारच अशीच एवढ्याच मार्क्सवरती बोलवलं जाईल असं काही नाही मित्रांनो ठीक आहे तुम्हीही मार्क्स सांगू शकता मित्रांनो प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला तुमचे प्रश्न किती बरोबर येऊ शकतात आणि किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं तर बघा मित्रांनो हा पहिलं गोष्ट कट ऑफ नाही आहे हा स्किल टेस्टसाठी किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं एकाच सात उमेदवार बोलवले जाणार आहेत मग त्यासाठी नेमके सात एका पदासाठी सात उमेदवार किती मार्क्सवाले बोलवले जाऊ शकतात पहिल्यांदा आपण लिपिक पदासाठी पाहूयात मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर सिपाई आणि हामालपादाचं पाहूयात तर हा मित्रांनो हा ही जी तुमचं पुढचा टप्पा जो आहे त्यासाठी लिपिकसाठी मित्रांनो स्किल टेस्ट होणार आहे तुमची त्याबद्दल फॉन्ड कुठला लागणार आहे वगैरे त्याची माहिती अजून मित्रांनो आलेली नाही त्याची नोटीस प्रसिद्ध होते ती नोटीस देखील मित्रांनो वेबसाईटवरती जसेल तशी तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल ठीक आहे तर आपण अंदाजित एक माहिती अंदाजित स्कोर आपण एक बघूयात तर सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे की पेपर कसे गेलेले आहेत मित्रांनो तर पेपर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अवघड पेपर गेलेले आहेत अवघड पेपर गेलेत म्हणजे मित्रांनो मार्क्स देखील या ठिकाणी कमी येणार ठीक आहे कमी मार्क्स आले म्हणजे मित्रांनो कमी मार्क्सवरती तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतं जसं की मराठी इंग्रजी जर पाहिलं मित्रांनो तो सोपे थोडेसे पेपर गेलेले आहेत संगणक कॉम्प्युटरबद्दल काही प्रश्न होते ते मध्यम स्वरूपाचे गेलेले सामान्य ज्ञान काही जणांना मध्यम स्वरूपाचा पेपर गेलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण अवघड हार्ड असे प्रश्न या ठिकाणी सामान्य जे गेलेले आहेत आणि सिपाईबद्दल देखील हेच आहे मित्रांनो सिपाईला देखील सामान्य ज्ञान खूप विद्यार्थ्यांना हार्ड गेलेले आहे काही सिपचे पेपर शेवटी शेवटी मित्रांनो सोपे येत होते म्हणजे सोपे असं मध्यम आणि हार्ड अशा पद्धतीचा पेपर होता काही प्रश्न सोपे काही मध्यम स्वरूपाचे आणि काही हार्ड प्रश्न असे पेपर गेलेले आहेत तर मित्रांनो याचं नॉर्मलायझेशन देखील तुमचं होणार आहे आता ठीक आहे त्याच्यामध्येही अजून बरेचसे मार्क्स तुमचे चेंज होतील आता मित्रांनो आपण एवढ्या लगेच परीक्षा झाली की याच्यावरून कट ऑफ तुमचं ठरवू शकत नाही म्हणजे किती मार्क्स पडतील हे ठरवू शकत नाही आपल्याला मित्रांनो पहिले आन्सर की येऊ द्यावे लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होऊन द्यावं लागणार आहे त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो मित्रांनो अजून ठीक आहे तर ही एक तुम्हाला एक अंदाजित माहिती मी सध्या सांगतोय आपण नॉर्मलायझेशन झाल्यानंतर देखील परत एकदा सर्व माहिती पाहणार आहोत की नेमकी किती मार्क्सवरती या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतं त्यावेळेस आपल्याला अजून खूप सर्व क्लिअर होईल मित्रांनो ठीक आहे तर बघा लिपिकसाठी चाळीसपैकी मित्रांनो एक अंदाजित माहिती सांगतोय मी तुम्हाला कमीत कमी पंचवीस मार्क्सपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवलं जाऊ शकतं पंचवीसच्या वरती ठीक आहे पंचवीस मार्क्सच्या वरती तर याच्यामध्ये मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार मार्क्स नसतात जसं की तुमचं एन टी बी एन टी सी असेल ओपन कॅटेगरी असेल अशा पद्धतीने तुमच्या कॅटेगरीनुसार मार्क्स होत नसतात या भरतीसाठी मित्रांनो कॅटेगरीनुसार जागा देखील नाही येत लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यामुळे इथं मित्रांनो कॅटेगरीनुसार आपण मार्क्स देखील सांगू शकत नाही तर लिपिकसाठी आपण बघितलेलं आहे की कमीत कमी, कमी पंचवीसच्या वरती चाळीसपैकी मित्रांनो जर मार्क्स असतील तर स्किल टेस्ट साठी या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतं परंतु याच्यामध्येही अजून नॉर्मलायझेशन वगैरे हो होणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं कमेंटमध्ये नक्की सांगा फॉन्डबद्दल मी सांगितलं तुम्हाला अजून माहिती आलेलं नाही कुठला फॉन्ड असेल तो कृतीदेव असेल की आय एस एम असेल त्याबद्दल अजून माहिती मित्रांनो आलेली नाही आहे त्याबद्दल जशी माहिती येईल तशी तुम्हाला शेअर केली जाईल मित्रांनो ठीक आहे तुम्हाला त्याबद्दल फॉन्डबद्दल माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून समजायला सर्वांनाही माहिती समजेल आता मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी एक पोल घेतलेला होता लिपिक पदासाठी की तुमचे चाळीसपैकी किती प्रश्न बरोबर आलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या पोलमध्ये देखील जो जवळपास आठशे पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे पाहिला आहे तो पोल तीन हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी परंतु त्याच्यामध्ये सहभाग फक्त आठशे पंधरा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे तुम्ही तो पोल शेअर करा जेणेकरून सर्वांना समजेल तर याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो दहा ते पंधरा मार्क्स असणारे विद्यार्थी दहा टक्के आहेत पंधरा पंधरा ते वीस मार्क्स असणारे विद्यार्थी पंधरा टक्के आहेत त्यानंतर वीस ते पंचवीस मार्क्स असणारे ते विद्यार्थी तेवीस टक्के ते सर्वात जास्त आहेत म्हणजेच मित्रांनो एक आपण पाहू शकतो या ठिकाणी मार्क्स विद्यार्थ्यांना खूप या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये येतील असं वाटतंय मित्रांनो ह्या पोलवरनं देखील वाटतं आणि पेपर मित्रांनो खूप हार्ड गेलेले आहेत त्याच्यावरून देखील वाटते मित्रांनो तर ते तेवीस टक्के म्हणजे जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मार्क्स असणारे विद्यार्थी जास्त आहेत ठीक आहे वीस ते पंचवीसच्या दरम्यान आणि बावीस टक्के विद्यार्थी जे आहेत ते पंचवीस ते तीस दरम्यान आहेत तर याच दोन्हीच्या दरम्यान मित्रांनो या ठिकाणी आपला कट ऑफ स्किल टेस्टसाठीचा कट ऑफ म्हणजेच की स्किल टेस्टला किती मार्क्स लागतील की त किती मार्क्सवरती विद्यार्थ्यांना बोलवलं जाऊ शकतं तो याच्यावरच ठरेल मित्रांनो हे दोन आकडे वीस ते पंचवीस दरम्यान किंवा पंचवीस ते तीस दरम्यान या पोलवरनं देखील मित्रांनो या ठिकाणी हे थोडंसं क्लिअर होते आणि तीस ते पस्तीस टक्के मार्क्स असणारे तेरा टक्के विद्यार्थी आहेत आणि पस्तीस ते चाळीस टक्के म्हणतायत या ठिकाणी सतरा टक्के ठीक आहे तर तुम्ही मित्रांनो हा पोल जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे तिथं सहभागी व्हा याच्यामध्ये जेणेकरून सर्वांना माहिती देखील समजेल आणि शेअर करा तर हे झालं लिपिक पदाबद्दल आता सिपाईबद्दल देखील आपण अंदाजित कट ऑफबद्दल म्हणजे पुढच्या प्रक्रियेसाठी किती मार्क्स लागतील त्याबद्दलची माहिती आपण पाहूयात यानुसारच मार्क्स लागतील असं मित्रांनो काही नाही आहे याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर्स आहेत अजून अजून खूप सारे बदल होणार आहेत तुमची फायनल ॲन्सर की येईपर्यंत मित्रांनो नॉर्मलायझेशन होईपर्यंत ठीक आहे ऑब्जेक्शन देखील घेतले जाणार आहेत त्याच्यावरती प्रश्नपत्रिकांवरती तेही तुम्हाला संधी असणार आहे तर बघा सिपाई आणि हमालपदासाठी आपण पाहूयात ज्याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्येही कॅटेगरीनुसार तुमचे मार्क्स लागत नाहीत मित्रांनो डायरेक्टली प्र ओपन कॅटेगरीमधून सर्वांचे मार्क्स लागतात इथंही कॅटेगरीनुसार मित्रांनो भरती होत नाही याच्यामध्ये तीच पैकी मित्रांनो पंधरा ते वीस मार्क्स असल्यास त्या दरम्यान मित्रांनो पुढील टेस्टसाठी एकाच सात विद्यार्थी बोलवले जाऊ शकतात हे देखील मी तुम्हाला मी अंदाजित माहिती सांगतो आहे तुम्हाला याच्यावरती काय वाटतं किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता पंधरा ते वीस मार्क्स अस असल्यास या दरम्यान मित्रांनो ठीक आहे आता ही माझ्या मतानुसार एका अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय मित्रांनो पंधरा ते वीस एवढे मार्क्स असल्यास पंधराच्या वरती ठीक आहे पासिंग क्रायटेरियास मित्रांनो तीस ते पस्तीस टक्केचं आहे म्हणजे या ठिकाणी एक बारा ते अकरा मार्क्सचा आहे पासिंग क्रायटेरियास ठीक आहे तर पंधरा ते वीस दरम्यान ही मा माझ्या मतानुसार अंदाजित माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तीसपैकी सांगितलेलं आहे ठीक आहे तर हे सिपाईसाठी झालं मित्रांनो आता सिपाईसाठी देखील पोल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती घेतलेला होता मित्रांनो तीसपैकी किती प्रश्न बरोबर आले आहेत त्याच्यामध्ये नऊशे सव्वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे तीन हजार पंचावन्न विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे पोल तर याच्यामध्येही तुम्ही पोलमध्ये सहभागी घ्या आणि हा पोल देखील शेअर करा जेणेकरून सर्वांना समजेल की किती मार्क्स किती प्रश्न विद्यार्थ्यांचे बराबर आलेले आहेत तर चौदा टक्के विद्यार्थ्यांचे दहा ते पंधरापर्यंत प्रश्न बरोबर आलेले आहेत त्यानंतर बत्तीस टक्के विद्यार्थ्यांचे पंधरा ते वीस दरम्यान प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि तेहतीस टक्के विद्यार्थ्यांचे वीस ते पंचवीस प्रश्न बराबर आलेले आहेत एकवीस टक्के विद्यार्थ्यांचे पंचवीस ते तीस प्रश्न बराबर आलेले आहेत तर याच्यामध्येही मित्रांनो पहा पंधरा ते पंचवीस दरम्यान या ठिकाणी पंधरा ते वीस किंवा वीस ते पंचवीस दरम्यान या दरम्यानच मित्रांनो या ठिकाणी एका सात विद्यार्थी बोलवले जाऊ शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही पोल आहे त्याच्यावरनं देखील आपल्याला थोडीशी माहिती समजते की पंधरा ते वीस आणि वीस ते पंचवीस किंवा तुम्हाला वरती सांगितलेलं आहे मी या ठिकाणी किती मार्क्सवरती पंधरा ते वीस मार्क्सवरती मित्रांनो या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतं पंधराच्या वरती मार्क्स असल्यास किंवा वीस वीसच्या वरती तर इथंही मित्रांनो असेच मार्क्स विद्यार्थ्यांना आहेत कमी मार्क्स विद्यार्थ्यांना आहेत कारण की पेपर हार्ड गेलेले आहेत त्याच्यामुळे कमी मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं तुमचं मत काय याच्यावरती कमेंटमध्ये नक्की सांगा ही एक अंदाजित माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तर हे झालं मित्रांनो किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं त्याबद्दल तर मग आता मित्रांनो पुढची प्रक्रिया काय असणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहूयात आता तुमची स्किल टेस्ट मित्रांनो होईल किती मार्क्सवरती बोलवलं जाऊ शकतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर लिपिक पदासाठी मित्रांनो तुमची स्किल टेस्ट असणार आहे टायपिंग टेस्ट असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्वच्छता चाचणी आणि चापल्य चाचणी किंवा क्रियाशीलता चाचणी ही सिपाई हमालपदासाठी असेल ती पाच मार्कासाठी स्वच्छता चाचणी असेल आणि पाच मार्कासाठी मित्रांनो क्रिया चाचणी म्हणजे चपळता चाचणी पाच मार्क अशी मिळून ही दहा मार्काची चाचणी एकाच दिवशी तुमची घेतली जाते न्यायालयामधील सर्व अधिकारी त्या ठिकाणी असतात मित्रांनो निरीक्षण करत असतात सुपरविजन करत असतात त्यांच्या देखरेखीखाली ही पूर्ण चाचणी पार पडते मित्रांनो या ठिकाणी त्यांनी जाहिरातीमध्येही लिहिलेलं आहे की एकाच सात उमेदवार जे आहेत तुमच्या या ठिकाणी बोलवले जातील स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी त्याच्यानंतर मित्रांनो जे विद्यार्थी स्वच्छता आणि चापल्य चाचणी पूर्ण करतील ठीक आहे त्याच्यामध्ये ते, ते मार्क्स तुमचे पाहून चाळणी परीक्षा बघा मित्रांनो लेखी परीक्षेचे मार्क्स तुमचे पाहिले जातात आणि स्वच्छता आणि चापले चाचणीचे मार्क्स पाहिले जातात ते दोन्हीचे मार्क्स मिळून मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तीन उमेदवार बोलवले जातात तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी काय केलं जातं बोलवलं जातं मग तुमची मुलाखत मित्रांनो घेतली जाते ती मुलाखत देखील मित्रांनो किती दहा मार्काची तुमची या ठिकाणी असणार आहे तर त्या मुलाखतीसाठी मग मित्रांनो काय विचारलं जातं तेही तुम्हाला सांगतो मी चाचणी कशी होते तेही सांगतो स सा मित्रांनो जा स्वच्छता चाचणी आणि चापल्य चाचणी म्हणजे काय तर तुम्हाला स्वच्छता करता येते का किंवा किती तुम्ही चपळतेने काम करता एखादं दिलेलं काम ते तुमचं त्या ठिकाणी चेक केलं जातं जसं की मित्रांनो सर्व साहित्य एका ठिकाणी ठेवलेलं असतं त्यामध्ये मग साफसफाईचे साहित्य असतं किंवा इतर काही वस्तू असतात जे की मित्रांनो काही असू शकतं जसे की फाईल्स असू शकतात किंवा क काही कागदांचे गठ्ठे असू शकतात तर ते मित्रांनो तुम्हाला जसं काम सांगतील समजा कोणाला स्वच्छतेचं काम सांगू शकतील किंवा कोणाला काही वस्तू ठेवायचं काम सांगू शकतील तर को ते घेऊन मग तुम्हाला ऑफिस असेल किंवा इमारत परिसर असेल तो साफ करणं असेल या ठिकाणी शौचालय वगैरे साफ करायला तुम्हाला लावलं जात नाही मग ती कामं तुम्हाला जे सांगतील ती काम करायचं मग ते काम करताना तुमचं चेक केलं जातं की तुम्ही खुर्च्या व्यवस्थित लावताय का समजा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी साफसफाईचं काम सांगितलेलं आहे समजा तुम्हाला रूम साफ करायला सांगितलेली आहे ठीक आहे किंवा ऑफिस साफ करायला सांगितलेलं आहे तर तुम एका रूममध्ये एक सात जणं असतील किंवा मग एकामेकांशी न बोलता तुम्ही काम करताय का किंवा तुम्हाला समजा झाडू पोछा बकेट किंवा कपडा भेटला आहे तर मग तुम्ही अगोदर काय कराल ते घेऊन तुम्हाला स्वच्छतेचं काम येतं का नाही ते तुम्हाला चेक क ते निरीक्षण करतात ज्या अधिकारी उभे राहिले असतात त्या ठिकाणी सुपरविजन करतात ते तुमचं निरीक्षण करतात समजा तुम्हाला साफसफाई करायला लावली आणि तुम्हाला पोचा दिलाय झाडू दिलाय बकेट दिलेली आहे तर सर्वात अगोदर मग तुम्ही काय पोचा मारणार की झाडून घेणार हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे साफसफाई कशी केली जाते ते त्या ठिकाणी मित्रांनो चेक केलं जातं किंवा मित्रांनो एखादं काम तुम्हाला सांगितलेलं आहे एखादं त्या तेथील जे ऑफिस आहे त्या थे ठिकाणच्या खुर्च्या व्यवस्थित लावायला सांगितलेल्या असतील लावता येतात का तुम्हाला किंवा दुसरं काय म्हणजे त्यांचं एखादं फाईल्स वगैरे असतील ते कसे आहे तुम्ही किती चपळतेने काम करताय हेच मित्रांनो त्या थे थे ठिकाणी चेक केलं जातं याच्यामध्ये मित्रांनो अवघड काही नाही आहे तुम्ही लेखी परीक्षा एकदा मित्रांनो उत्तीर्ण केली लेखी परीक्षामधून तुम्ही या चाचणीपर्यंत पोहोचलात तर मित्रांनो पुढची प्रक्रिया सोपी आहे ठीक आहे हे झालं स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी त्याच्यानंतर मग मित्रांनो मुलाखत तुमची दहा गुणासाठी घेतली जाते मुलाखती देखील मित्रांनो सोपी असते याच्यामध्ये जे तिथील जजेस असतात किंवा वकील्स असतात सिनियर्स किंवा अधिकारी असतात मित्रांनो त्यांचं एक पॅनल असतं एकदम साधे सोपे तुम्हाला प्रश्न असतात तुमच्या शिक्षणाबद्दल तुमच्या फॅमिलीबद्दल तुमच्याबद्दल काय प्रश्न असतील तुम्ही फॉर्ममध्ये जी माहिती भरलेली आहे काय अनुभव वगैरे टाकलेला असेल तर त्याच्याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील मित्रांनो तुमची आवड निवड काय आहे हे साधे सोपे प्रश्न विचारले जातात त्याच्यामधून तुमची इमानदारी तुमची काम करण्याची बोलण्याची त्याचबरोबर मित्रांनो तुमची कामाची आवड तुम्ही काम करू शकता की नाही हे सर्व जे आहे ते चेक केलं जातं तर जे आहे ते मित्रांनो एकदम खरं त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीमध्ये सांगायचे फक्त बाकी काही नाही तर ठीक आहे मित्रांनो हे सर्व आपण नंतर देखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील पाहणार आहोत तुम्हाला एक आयडिया येईल म्हणून ही पूर्ण प्रक्रिया जी आहे या ठिकाणी मी सांगितलेली आहे आता अजून याबद्दल मित्रांनो तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद